हरहर महादेव कशा आहात सगळेजण. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर गाईज काय करताय, झालं का जेवण नाश्ता सगळ्यांचा? तर आता 1 वाजले आहेत, आत्ता नाश्ता करते मी, कारण जरा उशिरा उठले होते आणि त्याच्यानंतर पूजा आज खूप, म्हणजे सगळं पूजेचं बदललं सामान वगैरे नाही का, म्हणजे खालचं ते खूप हे झालं होतं, खराब झालं होतं, त्याच्यामुळे ब्लाऊज पीस वगैरे तिथं खालचं जे आहे ते बदलून घेतलं. त्याच्यानंतर चांगले देव वगैरे धुतले, कारण आज शुक्रवार पण आहे, म्हणलं आज देवपूजा करावी. सगळं मंदिर एकदम साफ वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर एकदम मस्त अशी पूजा झालेली आहे माझी, त्याच्यामुळे नाश्त्याला वगैरे उशीर झाला. आता मी पिते चहा, हो का, इथं बघू शकता चहा आणि पाव ते खायला लागले आता. आणि अनुला पाठवलेलं आहे तिच्या मामाकडं, आजीकडं तिच्या, तिला म्हणतो आला होता घेऊन जातो म्हणून. बरं दादा घेऊन जा, म्हणजे ती मला नाश्ता पण करून नाही देणार, आता काम वगैरे पण राहिलेले, आता काम करूनच जाते मी, नाहीतर तिला घेऊन आल्याला मग कामं काय होत नाही. पण तिनं जेवण पण नाही केलं, पण अर्ध्या तासात ती नसल्यावर माझं अर्ध्या तासात काम उरत, तिला पटकन काम वगैरे करून आणि त्याच्यानंतर मग पटकन तिला घ्यायला जाते, नाहीतर मग एकतर तिला झोपायचं पण असतं, तिचा टायमिंग असतो झोपायचा तिचा, त्याच्यामुळे मला पटपट आवरावं लागेल, काम वगैरे पटपट करावं लागेल आणि मग हे करावं लागेल, मॅडमला नाही जावं लागेल. तर आजचा दिवस असा होता आणि पावभाजी पण आता मी कशी बनवली हे तुम्हाला दिसेलच पुढे. तर आणि देवपूजा पण मी कशी केली हे पण मी तुम्हाला दाखवते. चला तर बघूया आपण देवपूजा कशी केली आहे, चला मी तुम्हाला दाखवते. हाय गाईज, तर इथं बघा मी अशी देवपूजा केलेली आहे, हे नवीन आतरलेलं आहे आणि चांगले देव वगैरे धुवून घेतलेले आहे, वरचं वगैरे सगळं साफ केलं आहे आणि अशी देवपूजा केलेली आहे. इथं बघू शकता खूप छान अशी देवपूजा माझी झालेली आहे. आणि हे नारळ आहे ना, ह्याला कोंब आलं आहे गाईज, आता ह्याला काय करू मला कळत नाही आहे. मम्मीकडे ना, मम्मीकडे झाड लावू ह्याचं असं वाटतं आहे, पण आत्ताच लावतात का हे मला नक्की माहिती नाही आहे. तर बघते आता काय कर, मम्मीला विचारते आणि मग तुम्हाला सांगते. तर अशी माझी देवपूजा झालेली आहे, हर हर महादेव. तर आज गणेश चतुर्थी पण आहे, तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आता बघूया पुढचा व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती परत एकदा. तर इथं मी करते पावभाजी. तर पावभाजीसाठी मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सांगते. वाटाणा, फ्लावर, टमाटा कापून घेतलेला आहे, बटाटा, अद्रक आणि मिरची. मिरची थोडीच टाकणार आहे मी, काय जास्त टाकणार नाही, चवीपुरती. आता हे आपण कुकरमध्ये घालून घेऊ आणि याला शिजून घेऊ आणि त्याच्यानंतरची प्रोसेस मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणारच आहे. आणि इथं कांदा वगैरे कापायचं आहे अजून फोडणीला वगैरे, आधी हे सगळं आपण शिजून घ्यायचं. चला चला तर आता आपण हे शिजून घेऊया. आपण ह्याच्यात आता मिरची, हळद वगैरे टाकून घेतलेली आहे या सगळ्या बॅटरमध्ये पूर्ण एकत्र. चला आता आपण ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे, आपण शिजून घेऊया. बॅटर रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही आपल्या कांदा, चला तर गाईज झालेली आहे माझी पावभाजी. म्हणजे आता फुल तडका द्यायला अद्रक लसूण राई जिरा आणि कांदा, आता हे नंतर मस्त आपली पावभाजी रेडी. बरं इथं मी तळते पाव, आता पाव तळ्या ठेवले मस्त तेलात तळते आणि इथं घी संपलेली आहे, तरी ट्राय करते. तर इथं झालेली आपली पावभाजी, वास खूप छान येतो. चल या तुम्ही पण पावभाजी खायला.